नमस्कार मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहे बोईसर विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री वाडन साहेब। त्यांनी आतापर्यंत आपल्या उमेदवार कारकिर्दीत सगळे बोईसर विधानसभेमध्ये केलेले कार्य जन लोकांपर्यंत कुठपर्यंत पोहोचले त्यांच्याकडे जाणून घेऊया आणि त्यांनी काय काय योजना राबवल्या ते त्यांच्याकडे आपण। नमस्कार, मी दिग्गज तंत्रे वाडा, 131 बोईसभा विधानसभा बोईसर याचा अधिकृत उमेदवार आहे। साहेब, आतापर्यंत तुम्ही तळागाळातले जे लोक आहेत, जे मतदारराज आहेत, त्यांच्यापर्यंत कुठं कुठं पोहोचलेत आणि काय काय तुम्ही नियोजन केले आहेत आमदारकीचे इलेक्शनच्या संदर्भात? निवडणूक लढवल्यानंतर तुम्ही काय काय त्यांच्यासाठी कार्य करणार? साहेब, मी 1987 पासून मी सामाजिक क्षेत्रात आहे आणि जेव्हापासून मी सामाजिक क्षेत्राचा एक तालुक्याचा त्यावेळेचा उपाध्यक्ष होते का संघ, तेव्हापासून मला ह्या पालघर, आता नवीन जो जिल्हा झाला आहे पालघर, ह्या पालघर जिल्ह्याचे जे आदिवासी जे गोरगरीब आहेत त्यांचा माझा मुलापासून त्यांच्यापासून माझा संबंध आहे। कसं? कारण या मतदारसंघात मी गेली 10 महिने आता फिरतोय आणि जवळजवळ 30 वर्षाचा माझा समस्येचा अनुभव आहे। इथल्या ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या फार विचित्र आहेत, निर्णय आहेत। तिथे पाण्याची समस्या आहे, जर ग्रामीण क्षेत्रात बघायला गेलं तर इकडे बेरोजगार, हा तरुण शिकून सर्व बेरोजगारी आहे। त्याच्यात आपल्या कंपनीत किंवा सरकारी नोकरी जे काही आहेत नोकऱ्या त्या मिळत नाही आहेत, कारण इथे सर्व शहरीकरण झालेलं असल्यामुळे बाहेरचे किंवा अशी लोक येऊन आणि स्थानिक जे मुलीपुत्र आपले आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही, तिथे मी प्रयत्न करणार आहे। तसेच आता जर सिटीचा जर प्रश्न विचार केला तर शहराचा, आता वसई बोईसर आणि सफाळाचे शहर आहे, वसईमधला हा विषय आपला निघाला आहे। काय तर प्रदूषण, रस्ते पार्किंगची व्यवस्था नाही, गाड्यांची व्यवस्था नाही, रस्ते खराब आहेत, हे सर्व इथे परिस्थिती प्रॉब्लेम आहे। प्रदूषण हे फार वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणात। आता बोईसरसारख्या एरियात ही 100% जवळजवळ भारतातील एक फार मोठी औद्योगिक वसाहत आहे MIDC आणि येथील रस्ते जर तुम्ही बघितले तर फार खराब आहेत, रस्त्याचे फार प्रश्न आहेत। कारण हायवे जर सोडला तर बोईसरपासून ते किल्लार फाटापर्यंत हा रस्ता आहे किंवा अंतर्गत फार खराब आहे, ते कार प्रतिनिधी लक्ष घालत नाहीत, ते काही कळत नाही। पण मी जर ह्याच्यात निवडून आलो मी तर होणारच आहे, की आमदार होणार आहे ना, झाले तर ह्याच्यावर प्रथम लक्ष देईन, सर्व प्रकाश टाकेल, हे मी आपल्याला आश्वासन देतो। वळण साहेब, जशी औद्योगिक वसाहत औद्योगिक क्षेत्र बोईसर आहे त्याच्याशिवाय 100 स्मार्ट सिटींमध्ये बोईसर आहे, तर पाहिलं गेले तर एवढा ह्याचा विकास झालेला नाही आहे। ह्याचे रस्ते रुंदीकरण आणि म्हणजे गावापासून शहरापर्यंत जोडलेला जाणारा जो रस्ता आहे त्याचे पण फार हाल झाले आहेत, तर तुमची निवडणूकच्या नंतर काय भूमिका असते ते जरा बघा। मी निवडून येणारच आहे मला खात्री आहे, कारण आपली लोकांची कामं केलं त्या कामाच्या जोरावर बोलतोय की मी निवडून येणार। आणि निवडून आल्यानंतर हे जे अंतर्गत जे प्रश्न आहेत लोकांचे किंवा आपले आदिवासी बांधव आहेत, जिथे सर्व जाती धर्माच्या लोकांना मी घेऊन चालतो, ते उत्तर भारतीय असो, मुस्लिम समाज असो किंवा ख्रिश्चन समाज असो, मी सर्वांना घेऊन चालतोय। आणि त्या हिशोबाने मी जर आमदार झालो तर हे प्रश्न या लोकांचे आहेत, ते मी सर्व सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे विधानसभेच्या। आता हे जे विधानसभा क्षेत्र आहे हा भरपूर मोठा आहे, फार वसईपासून बोईसरपर्यंत जवळपास 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरचं आहे, तर आता तुम्ही जवळपास भरपूर दिवसापासून तुमची तयारी आहे, कारण काय तुम्ही आता पक्षाचं तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे त्याच्या अगोदर तुम्ही अपक्षची तयारी केलेली होती, तर आता हे एवढं मोठं जो विधानसभा आहे त्याच्यात लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसं भेटतो? तुम्हाला सांगतोय, मी सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे मी लोकांच्या पर्यंत पहिल्यापासूनच पोहोचलेलो आहे। 30 वर्षापासून मी तुम्हाला पहिल्या सांगितलं, 30 वर्षाचं सामाजिक कार्य आहे, त्याच्या हिशोबात मी वसईपासून बोईसरपर्यंत हा जो मधला पट्टा आपला बोईसरचा आहे, विस्तीर्ण मतदारसंघ आहे, पण माझ्या त्या संघटनात्मक कार्य असल्यामुळे मी लोकांच्या पर्यंत आतापर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्यांच्या समस्यांची मला जाण आहे। म्हणजे ह्याच्या आता बोईसर पट्ट्याचा विचार केला, बोईसर विधानसभेचा, सागरी, डोंगरी आणि शहरी हे 3 भाग पडतात आणि त्याच्या ज्या समस्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, त्याचा मी अभ्यास केलेला आहे। कारण मी जवळजवळ वर्षभर झालं, 10 महिने वर्षभर मी मतदारसंघात आणि पूर्ण माझा अभ्यास झालेला। हे होते आपल्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री वाडन साहेब। मी ब्रिजेश भटगुजर, बोईसर।